या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर शहरातील हद्दवाढ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीलम नगर परिसरात नागरिकांनी रस्ता गटारी ड्रेनेजसाठी चक्क नीलम नगर परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करून रस्त्यांवर बसून विरोध केलाय। यावेळी बोलताना नागरिक म्हणाले की गेली 2 तास झालेत आम्ही रोडवर उन्हात बसलेलो आहोत तरी आमची दखल कोणी घेत नाहीत। नगरसेवक यांना सांगितल्यास निधी उपलब्ध नाही म्हणून ते पाठवतात। गेल्या अनेक वर्षापासून नीलम नगर विकासापासून वंचित आहे असे नागरिकांनी यावेळी म्हटले। तर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मतदानाला बहिष्कार करू असेही नागरिकांनी यावेळी म्हटले। नमस्कार, माझं नाव शेशान गणेश अक्कल, आम्ही राहतो नीलम नगर रोड ताई चौकला जाते सरळ पूर्ण। आमचा प्रॉब्लेम म्हणजे रोडाबद्दल आम्ही आंदोलन करत आहोत। गेल्या 2.5 वर्षापासून इथं स्टार्टिंग केलं या रोडला स्टार्टिंग केले, इथपर्यंत आलं रोड। म्हणते ते निधी संपलंय, ते संपलंय, हे संपलंय। आमचा रोड 400 मीटर त्याच्या पुढे जाणार नाही। मेंबर कर्ली मेंबर सांगते माझ्या हातात काही पण नाही, आता म्हणत कर्ली मेंबर सांगितलं मला आमच्या हातात काही पण नाही, 400 मीटर आहे, 400 मीटर मी गेलो त्याच्या पुढे माझ्या हाताने होत नाही म्हणते। बाकीच्या मेंबरला विचारून घ्या म्हणते कर्ली मेंबर असं सांगितलं आम्हाला। गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही झोनला अधिकाऱ्यांना सर्वांना संपर्क साधला, कुठेही काम होईना झालं। आम्ही फिरून वैतागलो दरवेळी। आमचं नगरसेवक म्हणते ती आमचं पद्या संपले ते आम्हाला झालंय सर्व, पुढचं तुम्ही अधिकाऱ्यांकडे जावा। झोनला गेलेला होता आपलं बैठकीला जावा म्हणते ती आपलं जिल्हा नाही लोक अदालत लोक जनता अदालत मध्ये जावा, आठवड्याला 2 दिवस असते म्हणते ती। तिकडे एवढं गर्दी नेण्यापेक्षा इथं आम्ही आंदोलन करणं आम्हाला योग्य वाटलंय, आम्ही करायला हवी। तुम्ही आज काय रस्ता बंद केला का इथलं? रस्ता बंद केला, रस्ता आंदोलन केलं आणि आमचं काम नाही झालं। मेंबर गडापासून आंदोलन पूर्ण करणार, पूर्ण बस स्टॉपवर बंद करणार आम्ही रस्ता। आमच्या मागण्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण नाही झाले तर मतदान बहिष्कार करणार, आमच्या युवा पिढी सर्व त्या आंदोलनाला उभा करणार। आता या गल्लीतल्या बायका बिका सर्व मतदानला आंदोलन करणार आहेत। आता 2-3 वर्ष झाले आमच्या गावाला रोड नाही, पाणी पण चांगले येत नाही, यात इकडं इकडचं बोळात करतात, तिकडचं बोळात करतात आणि आमचं बोळात कधी करतात। मेन रोड होते डांबर रोड, फोडून टाकलं सगळं चांबर म्हणून, चांबर पण गेले, रोड पण गेले। खरा म्हटलं तर आता बजेट संपले म्हणून कुणाला केले म्हणून बजेट आहे। कोंडीकर गेलं तर कोंडी म्हणते कर्लीकर आहे म्हणते, कर्लीकर गेले तर आम्हाला काय जबाबदार नाही म्हणतो, आम्हाला काय मत घातलेत का, कोणाला घातले तर आले तुम्ही हा मत मत विचारताना घरी घरी येऊन विचारून जातो घाला घाला म्हणून। हा मत मतदान झाल्यावर तुम्ही काय तुम्ही मत दिलं तरच आम्ही काय आले का असं म्हणते। आता तुम्ही रोडवर बसण्याचा तुमचा उद्देश काय? आम्हाला रोड आणि गटर सर्व चांगला पाहिजे त्या रोडवर, त्यासाठी बसलेला आहे तुम्ही गटर रोड। किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? 4 वर्ष। मग इथले 3 वर्ष इथले स्थानिक नगरसेवक काय करत नाहीत का? येऊन पाणी वगैरे केले नाही, आले वगैरे नाहीत का? पाईपलाईन तर 8 इंच काढून पावसाळ्यात आले, एवढं चिखल झाले बघा, खरं म्हणलं तर 15 दिवसांनी करतात म्हणून, आता वर्ष झाले अजूनच केले नाही। आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? आता 2 तास झाले बसून कुठला नगर सेवक कोण कोण आले नाही, पाणी पण असलं पाणी येत सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम,
हाय टेक्नॉलॉजी चे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.